न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेबद्दल आपण बोलणार आहोतच की नियोजनाचा अभाव कशा रीतीनं प्रवाशांसाठी त्रासदायक ठरतो याविषयी बोलूयात. पण आता एक महत्वाची बातमी आहे ती, शिवसेनेनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. जिथे निवडणुका आहेत तिथेच लस देणार का असा सवाल आता शिवसेनेनं केलाय. लसीच्या मुद्द्यावरून फूट पाडली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजपच्या जाहीरनाम्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी झाल्याचा टोला सुद्धा संजय राऊत यांनी लगावला आहे. जिथे निवडणुका तिथे लस देणार का असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलेला आहे. आणि संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. जाहीरनाम्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी झाली आहे असं सुद्धा राऊत म्हणाले. बिहार निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या दरम्यान जाहीरनामा आणि त्यामध्ये आपल्याला सुवर्ण कालपण माहिती आहे की काल ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्याच्यामध्ये आरोग्याच्या मुद्द्यावर, जेव्हा हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मुद्दा आहे तिथे देखील तुम्ही राजकारण करणार आहात का, इथे आरोग्याचा प्रश्न महत्वाचा नाही का असा सवालही कालपासूनच विरोधक विचारतात आणि त्यात आता शिवसेनेचीही भर पडली आहे. त्यामुळे जिथे निवडणुका तिथेच लस देणार का, इथे देखील राजकारण करणार का असा सवाल काल उपस्थित होतोय. बघूयात संजय राऊत नेमकं काय म्हणतात. नौकरी की बात मैं समझ सकता हूँ, मैं नौकरी की बात समझ सकता हूँ, मैं रोटी कपड़ा मकान की बात समझ सकता हूँ, लेकिन हमारा जो आक्षेप है सबका वो ये वैक्सीन वाला मुद्दे पे और ये वैक्सीन का मुद्दा जो है जिस तरह से उठाया गया है चुनाव में और राजनीति में, उससे प्रधानमंत्री मोदी जी की बदनामी हो रही है. मैं ये मानता हूँ, ये प्रधानमंत्री मोदी जी की जो प्रतिमा है हमारे सामने उनको ठेस पहुंचाने वाले बयान है. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आधार ही दूंगा. अब ये नया घोषणा मैं देख रहा हूँ, तुम मुझे वोट दो हम तुम्हें वैक्सीन देंगे. इस प्रकार से इस देश में कोई राजनीतिक दल डिस्क्रिमिनेशन करेगी, जो हमें वोट नहीं देता है उसे वैक्सीन नहीं मिलेगी, सिर्फ हमें वोट देता है उसको वैक्सीन मिलेगी, ये तो एक क्रूरता है, निर्घृणता है. और बिहार में अगर किसी पार्टी के लोगों ने बीजेपी को वोट नहीं दिया, जिससे पार्टी को वोट दिया, तो उनको वैक्सीन नहीं देंगे. न्यूज 18 लोकमत महिलांचा आवाज बनलं. महिलांसाठी तरी किमान ही लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा वृत्तमालिकेच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही करत होतो. लोकल सेवा तर महिलांकरता सुरू झाली पण नियोजनाचा अभाव मात्र बघायला मिळतो आहे. विरार वसई या सगळ्या परिसरातून आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या संपर्कात आहेत. सीएसएमटी स्थानकावरून आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या संपर्कात आहेत. विरारला जाऊया थेट विजयकडे. विजय, सुरुवातीला सांगाल महिलांची गर्दी स्थानकांवर बघायला मिळते आहे का, तिकीट काउंटरवर बघायला मिळते आहे का, नियोजन स्थानकाकडून केलं गेलेलं आहे का, जर तसं दिसत नसेल तर महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत? पूर्ण मी आता रेल्वे स्थानकामध्ये आमच्या विरार रेल्वे स्थानकामध्ये महिलांची 11 वाजताची जी टाईम आहे त्या 11 वाजल्याची तर ते तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची भीड गर्दी इथे होत आहे. परंतु नियोजनाचा अभाव कारण सोशल डिस्टन्सिंग कुठेही पालन करता येईल असं, पण तिकडे जे स्टेशन मास्टर आहेत ते अलाव करत नाहीत. आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय म्हणणं आहे तुमचं. मला सांगा, हे आता ट्रेन महिलांसाठी सुरू झाली आहे, काय तुमचे म्हणजे काय तुम्हाला त्रास होतो, कशा पाहिजे? आम्हाला गर्दी होते ना, तर आम्हाला आता ट्रेन पाहिजे, तिकडे लांब पडते, त्याच्यासाठी आम्हाला ट्रेन पाहिजे, दिवसभर पाहिजे ना. कुठे आता हॉस्पिटलला जायचंय, कुठे जायचंय, कसं जाणार आम्ही? आणि तिकीट येत नाही, तिकीट वेळेवर दिली जात नाही, तुम्ही काय सांगाल? तिकीट अडचण आहे ना. तुम्ही काय सांगाल की आता पुरुषांसाठी ट्रेन पाहिजे ना, जरुरी काय करणार आम्हाला, नाही काय नाही घरात काय खायचं. तिकडे जे सोशल डिस्टन्सिंग आणि जे तिकीट खिडक्याबद्दल काय सांगाल? गर्दीच आहे, इतकं सोशल आहे, गर्दीच आहे, जास्तीत जास्त गर्दी आहे. तुम्ही काय सांगाल? ट्रेन चालू करणे मग ना, अभी कब तक हम लोग वेट करेंगे, अभी 6-7 महिना हो रहा है घर में सब बैठे ले रहे हैं, हम लोग को बहुत प्रॉब्लम हो रहा है एकदम. ट्रेन बंद है, काम धंधा बंद है, सब घर पे ही. अभी
सगळे पुरुष मंडळी घरात आहेत, आम्ही खायचं काय? कारण या महिला ज्या आहेत त्यांच्या घरचं घरी दुसरं कोणी महिला कमावणारी नाही, ज्यांच्या घरात कमावणारं कोणी नाही, त्यांनी काय करायचं? या ठिकाणी जे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो, ही जे तिकीट खिडक्या आहेत, जी तिकीट घरं आहेत, ती एक किंवा दोनच विरार मध्ये दोन ठिकाणीच खोलली आहे. परंतु यायला जायला त्या एवढं डिस्टन्स ठेवलं, कारण तिथे जाणं हे शक्य नाहीये. त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाली आहे महिलांना. अगदी खरंय विजय, आणि या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय. आपण जातोय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आता आपल्यासोबत आहेत. धन्यवाद विजय, तुम्ही तिथल्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल. स्वाती, पुन्हा एकदा आपण परवा देखील प्रवाशांच्या समस्यांविषयी बोलवतो, म्हणजे सुवर्ण पण या सुवर्ण तुझ्यासाठी देखील. स्वाती, एकीकडे महिलांविषयी असं म्हटलं जातं की घरचं नियोजन, त्याच्यानंतर बाहेरचं नियोजन, या सगळ्यामध्ये काटेकोरपणे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात. अशा वेळेला इतकं सगळं आवरून जेव्हा महिला बाहेर पडते, तेव्हा या सगळ्या नियोजनाच्याच अभावाचा त्यांना मोठा फटका दिसता बसतोय असं वाटतं. नक्कीच आपण बघतोय की सध्या मी बोरिवली स्टेशनला आहे आणि बोरिवली स्टेशनवर खरं तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, पण इथून जे काही दृश्य आपण दाखवू शकतोय ती फक्त दाखवू शकतोय की या अशा पद्धतीने आपण जर येणारी गर्दी बघितली, आपण जाणारी गर्दी इतकी दिसत नाहीये, पण येणारी गर्दी आपण जर दाखवली तर लक्षात येतं आपल्याला की आता मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या लोकांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. आणि त्याचबरोबर सरसकट जी महिलांना परवानगी दिली गेली त्याच्यानंतर मात्र आपण बघितलं की जो नॉन पी कार आहे, म्हणजे 11 वाजल्यापासून पुढे 3 वाजेपर्यंत, तो आता वेगळ्या अर्थानं आता पी कार म्हणून घोषित केलं जाईल की काय असं वाटायला लागलंय. अशी अनेक स्टेशनवरची गर्दी आहे, अनेक स्टेशनवर तिकीट विंडोवर विशेषतः महिलांची गर्दी, कारण महिलांना प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. आणि या दृष्टीनं जसं रेल्वे आणि स्वतः पियुष गोयलांनी म्हटलं होतं की माइक त्यांनी ते या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला तयार आहेत, आणि आम्हाला राज्य सरकारचं पत्र आलं आणि पत्रानंतर आम्ही लगेचच आता महिलांना अलो करतोय. पण जसं तू म्हणाल की त्याच्यामध्ये जे मायक्रो प्लॅनिंग लागतं, म्हणजे ठीक आहे महिलांना सरसकट प्रवेश दिला जातोय खरा, पण मग त्याच्यानंतर काय? म्हणजे जर आपण बघितलं की तिकीट मिळाल्यानंतर जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा जी ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे, कारण जर आपण बघितलं की ट्रेनची संख्या मर्यादित आहे, त्यामुळे या ट्रेनची संख्या वाढवणं गरजेचं होतं. आता ज्या लिमिटेड टाइम, म्हणजे जो काही वेळा पुरता काही वेळाने धावतं, जसं आपण बघितलं की दर 3 ते 4 मिनिटाला एक ट्रेन धावते, पण या काळामध्ये मात्र 3 ते 4 नाही तर 10-10, 15-15 मिनिटाने एक ट्रेन येते, त्यामुळे एक ट्रेन गेल्यानंतर पुढच्या ट्रेनला गर्दी होताना बघायला मिळते. त्यामुळे या दोन ट्रेन मधल्या अंतर कसं कमी होईल याचं प्लॅनिंग केलं गेलं का? तर नाही. ट्रेनची संख्या वाढवली गेली का? तर नाही. त्यामुळे या ज्या दोन महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्याकडेच दुर्लक्ष केलं गेलं, आणि म्हणूनच की साधारणतः 10:30 नंतर विशेषतः ही गर्दी बघायला मिळते. जसं आता आपण सकाळी बघितलं की आयडी, म्हणजे त्यांचे साधारणतः हे बोरिवली स्टेशनवरची दृश्य ज्याच्यामध्ये त्यांचे आयडी कार्ड आणि त्यांचा व्हॅलिड QR कोड चेक केला जातो आणि मग एंट्री दिली जाते. पण मग 11 नंतर मात्र ही परिस्थिती बदलते. 11 नंतर सरसकट ज्या सगळ्या महिलांना प्रवेश दिला जातो आहे, पण हा प्रवेश दिल्यानंतर पुढे काय, म्हणजे ट्रेन मध्ये काय परिस्थिती याबद्दल मात्र कुणीही व्यवस्थित काही निर्णय घेताना बघायला मिळत नाहीये. त्यांना कोरोनाच्या या काळामध्ये राम भरसे टाकले की काय, अशी एकूणच परिस्थिती आहे. म्हणजे स्वाती, एका बाजूला गर्दी अति होऊ नये म्हणून या खरं तर वेळा अशा निश्चित झाल्या की 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 नंतर रात्री शेवटच्या गाडीपर्यंत, पण इथून सुरू झालेली चर्चा की या वेळा चुकीच्या आहेत इथे येऊन थांबली आहे की आता ऑफिसेसच्याच वेळा बदलायच्या. या सगळ्याविषयी स्वाती तुझ्याशी पुन्हा एकदा बोलायला परत भेटूया एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त News 18 लोकमत.